ओ विद्या, आशा का बतला है काय झाला कांदारे बघू बाय 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 बाय। अरे मी म्हणता एवढं खांदा फुटोस तोवर पालखी नातवायची कशाला? हं, पालखी काय दर वर्षा येते सण म्हणून, आपल्या म्हाताऱ्यांनी चालवलेली प्रथा म्हणून वैशी नातवायची हौशीन। हे खांद कशाला फोडून घ्यायचं एका दिवसासाठी? आम्या ही पालखी काय मेजून मापून नाचवीत नाही। अरे वर्षान देव घरात येतो, अरे वर्षभराची हौस आमची काय एका दिवसात फिटते काय? अरे बरोबर आहे तुझा, पण म्हणून काय खांद्याव एवढी खांडका होईस तो पालखी नाचवायची? का तुला नाही घालायचं आम्या? हं, तर मरू दे वायस, ह्या खांडकाला औषध पाणी तरी कर, नाहीतर डॉक्टरकडे तरी जा आम्ही आली आहे। ज्याला तू खांडूक म्हणतेस ना ते आमच्या देवाची आठवण आहे, आठवण। अरे या आठवणीकडे बघितलं ना का पुढले वर्ष देव घरात येपर्यंत तो आमच्या अंगा खांद्यावर खेळतोय असं वाटतो आम्हाला। अरे ह्या सगळा सांगतायस मग हा तोंड का पाडून बसलेला? तोंड पाडून का बसलेस? आज पालखी देवला गेली, शेवटी सुजलेल्या खांद्यावरच्या पालखीन परत जायची वाट धरलाय। एखादी माहेरवाशीन सासऱ्यात जावी आणि आई बापाचं डोलं भरावं असं अख्ख्या गावान डोलं भरलं। गेलं 15 दिवस लहान पोरापासून थोरापर्यंत अख्खा गाव तुझ्या खेळ्यांबरोबर ढोलाच्या तालावर नाचित होता। काल तुला परत पाठवताना अख्ख्या गावाचा कालीच तुटला होता। येणाऱ्या वर्षभरात किती पण अडचण येऊ दे, आम्हाला त्याची पर्वा नसेल, पण पुढले वर्षी जेव्हा तू परत येशील ना तेव्हा तुझी लेकरा चाकरमनी आणि अख्खा गाव त्याच जोशात तुझ्या आगमनाला तयार असेल। आई पुढल्या वर्षा लवकर ये, आम्ही तुझी वाट बघतो।